सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसाला खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाज असते. नाशिक जिल्हा ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांचे सटाणा येथे धरणे आंदोलन. दिनांक 25 ऑक्टोबर 2020 रोजी बागलाण तालुक्यातील ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांनी सटाणा येथील पंचायत समिती येथे आपल्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन केले. ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांच्या स्थानिक पातळीवर विविध मागण्यांची अंमलबजावणी होत नसल्याने दिनांक 20 ऑक्टोबर रोजी सटाणा येथील पंचायत समिती समोर बागलाण तालुक्यातील 400 ते 500 कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन केले. यावेळी त्यांच्या विविध मागण्या तेथे त्यांनी मांडल्या. त्यात 20 ऑगस्ट 2020 पासून नवीन किमान वेतन लागू करावे, तसेच ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांचा PF त्यांच्या खात्यात जमा करावा, दिवाळीपूर्व सानुग्रह अनुदान मिळावे, मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर कामावर घ्यावे, या सर्व मागण्या पंचायत समितीचे गट विकास अधिकारी कोल्हे साहेब तसेच सहाय्यक ग्राम विस्तार अधिकारी कातीपुरी साहेब यांच्याकडे लेखी स्वरूपात मांडल्या. आज दिनांक 25 ऑक्टोबर रोजी बागलाण पंचायत समिती समोर ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांचं या ठिकाणी धरणे आंदोलन संपन्न झालं. या आंदोलनाला आपल्या बागलाणचे गट विकास अधिकारी कोल्हे साहेब, कातीपुरी साहेब, बागलाण तालुका ग्रामसेवक संघटनेचे युनियनचे अध्यक्ष SB बांबरे भाऊसाहेब, त्याचप्रमाणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सकारामजी दुर्गडे हे या ठिकाणी उपस्थित होते. बऱ्याच दिवसापासून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या ज्या विविध मागण्या आहेत त्या स्थानिक पातळीवर त्याची अंमलबजावणी होत नव्हती आणि या अंमलबजावणीसाठी आज या ठिकाणी हे धरणे आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनासाठी संपूर्ण तालुक्यातील जवळपास 400 ते 500 कर्मचारी या ठिकाणी हजर होते आणि या आंदोलनाला त्याचा चांगल्या प्रकारे एक वळण म्हणू आपण, दिशा म्हणू, ही या ठिकाणी मिळालेली आहे. तर या ठिकाणी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना 20 ऑगस्ट 2020 पासून नवीन किमान वेतन लागू केलं शासनाने, त्याची अधिसूचना पण निघाली, परंतु ही अधिसूचना फक्त कागदावरच राहिली आणि आज जवळजवळ 14 महिने झाले तरी या अधिसूचनेची कुठलीही अंमलबजावणी या ठिकाणी होत नाही. तर वरिष्ठ पातळीवर जर विचारणा केली असता शासनाने जरी अधिसूचना जाहीर केली तरी या अंमलबजावणीसाठी लागणारा जो पैसा आहे तो वित्त विभाग मंत्रालयाकडे पेंडिंग आहे आणि तो लवकरात लवकर कर्मचाऱ्यांना देऊ करू असं आश्वासन फक्त मिळत आहे. म्हणून तालुक्याभरच नाही तर जिल्ह्याभर राज्यभर हे आजचे आंदोलन या ठिकाणी छेडण्यात. यावेळी बागलाण तालुक्यातील सर्व कर्मचारी तसेच बागलाणचे गट विकास अधिकारी कोल्हे साहेब, सहाय्यक ग्राम विस्तार अधिकारी कातीपुरे साहेब, ग्रामसेवक संघाचे अध्यक्ष भांबरे साहेब, जिल्हा अध्यक्ष सकाराम दुर्गुडे साहेब उपस्थित होते. प्रतिनिधी उमेश मोरे, महाराष्ट्र 24 न्यूज, सटाणा, नाशिक.